वाटेगाव येथील साक्षी व श्रद्धा महावीर शेटे या विद्यार्थ्यांनी युक्रेनहून मायदेशी वाटेगाव येथे 9व्या दिवशी दाखल. मुलींना पाहून वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. वाटेगाव येथील साक्षी व श्रद्धा महावीर शेटे या विद्यार्थिनींनी युक्रेनहून मायदेशी वाटेगाव येथे 9व्या दिवशी दाखल झाल्या. आपल्या मुलींना सुखरूप पाहून महावीर शेटे यांच्या अश्रूंचा बांध फुटला, त्यामुळे काही काळ वातावरण भावुक झाले होते. तर युक्रेनमधील युद्धाने आम्ही सर्वजण भयभीत झालो होतो. गावाकडून कुटुंबातील सर्वांचे फोन वाजू लागले, वारंवार चौकशी होऊ लागली. परतीचा प्रवास म्हणजे काल रात्र होती. परतीच्या प्रवासात हाडे घोटणाऱ्या थंडीत भयानक काळोखात ट्रॅफिक जाम झाल्याने 12 तासात मोटर केवळ 10 किलोमीटर पुढे सरकली होती. थंडीत पायी प्रवास करत सेमीवर पोहोचले. रुमानियाकडे जाण्यासाठी युक्रेनसह विविध देशातील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथील जवानांनी हवेत गोळीबार केला, तेव्हा झालेल्या चेंगराचेंगरीत साक्षीच्या पायाला दुखापत झाली. तसेच लंगडत सीमापार केली व रुमानियात विमानतळावर पोहोचले. तेथून मंगळवारी दिल्लीत आणि बुधवारी पुण्यात दाखल झाले. पुण्यातून दोघेही शुक्रवारी वाटेगावला पोहोचल्याचा यावेळी साक्षी यांनी साई न्यूज व पब्लिक ॲपशी बोलताना आपल्या प्रवासाचा थरार सांगितला. यावेळी भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे माझ्या व माझ्या कुटुंबाचा जीव का प्राण असलेल्या साक्षी व श्रद्धा या दोन्ही मुलींना वाटेगावपर्यंत घरी सुखरूप पोहोचत केल्यामुळेच मला व कुटुंबाला पाहावयास मिळाल्याने भारत सरकारचे व महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड मोठ्या योगदानाबद्दल ग्रामस्थ व शेटे कुटुंबियांच्या वतीने भारत सरकारचे व पंतप्रधान मोदींचे महावीर शेटे यांनी आभार मानले आहेत.